नमस्कार. स्नेहवन संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेले 4 ते 5 वर्ष झालं आदरणीय स्वामी विवेकानंद बाबा आमटे, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून आम्ही या कामाकडे वळलो. सुरुवात अशी झाली की मी मूळचा परभणी जिल्ह्याचा होतो. लहानपणापासून सगळं बालपण खेड्यामध्ये गेलं. शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे लहानपणापासून शेतकऱ्यांचे जे हाल अपेष्टा होतात ह्या सगळ्या पाहण्यात आल्या होत्या. त्यामुळे लहानपणापासून जो शिक्षणासाठी झालेला संघर्ष होता, जो मूलभूत ज्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी झालेला संघर्ष होता, ह्या संघर्षातूनच मला खूप शिकायला मिळालं. जेव्हा ते मला बघायला आले होते, मी सांगितलं तुम्ही सामाजिक काम करतो, माझ्याकडे 18 मुलं आहेत, त्यांचा तुला स्वयंपाक करावा लागेल, त्याची आई तुला हळा लागेल. मी हो म्हटलं त्यांना. मुलांच्या सर्वांगीण विकासावर काम करायला लागलो. मुलांच्या मॅनेजमेंट स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे, मुलांच्या लिडरशिप क्वालिटी डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यांच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे. यासाठी आमच्याकडे घरी असा पूर्ण सेटअप बसवलेला आहे की प्रत्येक जे डिपार्टमेंट आहे ते मुलं सांभाळतात. सगळ्या घराचा जो सेटअप आहे तो मुलं सांभाळतात. मुलांचा स्वयंपाक नाश्ता सगळं करावं लागतंय आम्हाला. 9:30 मुलं शाळेत जातात, त्यांचे डबे हे 9:30 द्यावं लागते. दिवसभर आम्हाला काम दिवसभर जाते. आता जरी ही मदत लोकांना खूप मोठी दिसत असली तरी एकंदरीत स्नेहवनचं जर भविष्य बघितलं तर ते खूप मोठी संस्था होणार आहे आणि त्याच्यामुळे हा शेवटी आमचा एक खारीचा वाटा ठरेल असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही अत्यंत योग्य संस्थेला आणि योग्य माणसाच्या हातामध्ये आमची ही जागा सोपवलेली आहे. माझं नाव लखन राठोड, मी जालना जिल्ह्यातून आलो. स्नेहवनमध्ये आल्यावर मला शिकायला मिळालं इथं संगीत कॅम्प्युटर शिकवलं जातं. नमस्कार, मी शिवसुंदर बेदरे, मी बीडचा आहे. मी गावाकडे असताना माझे आई वडील उस्तोडा जायचे, त्यामुळे शाळा सुटलेली होती. स्नेहवनमध्ये आल्यानंतर मला इथे शिकायला भेटलं. त्यानंतर काकी आणि काका चांगले प्रेम करायला लागले. त्यांच्यामुळं मला माझ्या जीवनाला एक आशा भेट जीवनाला एक वळण भेटलं. आता 2-3 वर्ष 4 वर्ष झाले तर त्याला चांगले चांगले लोक खूप मदत करतात आणि आम्हाला आता पण खूप चांगलं वाटतंय. आता 50 मुलांची जबाबदारी आम्ही घेतो आणि सगळे मिळून आम्ही आनंदात काम करतो आणि काम करताना आम्हाला खूप आता बरं वाटतंय, आता आनंद वाटतंय. आई माझी माळेचा सागर ओ दिला तिने जीवन आधार, माळेचा सागर जीवनाधार, मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर ओ दिला तिने जीवनाधार. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदल चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा.
भविष्यामध्ये जास्तीत जास्त मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्हाला काम करायची इच्छा आहे. त्यामध्ये तुमच्या सगळ्यांची सोबत नक्कीच लागेल. पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये ज्या मुलांना शिक्षण मिळत नाही, जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, अशा जवळपास 200 मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही ध्यास घेतला आहे. स्नेहवनच्या पाठीशी असेच उभे राहाल. डॉक्टर कुलकर्णींनी जी जबाबदारी आमच्यावर दिली, त्या पहिल्या फेजमध्ये आम्ही आज ही इमारत उभी करून ती कम्प्लीट केली आहे. पण याच्यावरती न थांबता अजून जास्तीत जास्त समाजाला आपला कसा उपयोग होईल, अजून जास्तीत जास्त गरीब मुलांसाठी, वंचित मुलांसाठी आपण कसं काम करू, यासाठी आम्ही प्रयास करणार आहोत. पुढे मुलांना शेती शिकवायची, ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवायची, सोबत काम करणारे माणसं आम्हाला पाहिजे आहेत. तुम्ही पैसे देऊन एकदा मोकळे होण्यापेक्षा आमच्यासोबत जर ह्या प्रवाहामध्ये तुम्हाला काम करता आलं, ह्या परिवाराचा भाग जर तुम्हाला बनता आलं आणि तन मन धनाने आशीर्वाद देऊन तुम्हाला ह्या कामामध्ये आम्हाला काही मार्गदर्शन करता आलं, तर आम्हाला नक्कीच तसे हक्काचे कार्यकर्ते आणि सहकारी या प्रवासामध्ये लागतील. अशी मी सगळ्यांना विनंती करतो की तुमच्यापर्यंत तुम्ही ज्यांना शक्य होईल त्यांना तुम्ही हे काम सांगा, आणि ज्यांना शक्य होईल तुम्ही ह्या कामाशी जोडले जा. धन्यवाद.